कोरोना लसीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंना कोरोनाची लस म्हणजे लसूण वाटतोय असा पलटवार फडणवीसांनी केलाय. म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामाचं सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती, अरे लस म्हणजे काय लसूण आहे हा की मागच्या पाठच्या बागेमध्ये पिकवला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता, त्याला लाज वाटली, याने नारा दिल्या होती आला खाली, लसूण सुद्धा 400 वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार, लसुणाला लाज वाटली, तो ला काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापड आहे खाली आलेला बरं. म्हणजे लस कोणी शोधली, एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला. लस मिळाली म्हणून आज 140 कोटी भारतीय या ठिकाणी जिवंत आहेत आणि विकास करतायत. तर यांना मिरची टोचते, यांना लस म्हणजे लसूण वाटतो. म्हणाले मोदीजींनी लस तयार केली का? माझ्या नेत्याच्या नेतृत्वात ती तयार झाली. तुमको मिरची लगी तो मै क्या करू? आणि त्याच कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? खिचडी चोरी, कफन चोरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.